नमस्कार, लोकमान्य आय एस मध्ये स्वागत। आज आपण UPSC आणि MPSC साठी मुख्य परीक्षेमध्ये असणारा वैकल्पिक विषय मराठी साहित्य म्हणजेच मराठी वाङ्मय याच्या अभ्यासक्रमातील पेपर 2 मध्ये असणारे काही पुस्तक आहेत, गद्य आणि पद्य, याचा परिचय आपण करून घेणार आहोत। आज आपण त्याचा पहिला भाग पाहणार आहे। असं आपण दररोज एक एक पुस्तकांचं ज्याला आपण म्हणतो परिचय करून घेणार आहे, सिंहावलोकन करणार आहे, किंवा संक्षिप्तमध्ये ते पुस्तक काय आपल्याला सांगतं किंवा पुस्तकामध्ये काय आहे त्याला आपण परिचय म्हणूया। थोडक्यात परिचय त्याचा आपण करून घेणार आहोत। आज आपण जने ओल तुझे ते ही जी शरदचंद्र मुक्तिबोधांची जी कादंबरी आहे, आपल्या UPSC आणि MPSC चा जो मराठी वाङ्मय वैकल्पिक विषय त्यामध्ये असणाऱ्या अभ्यासक्रमामधील कादंबरीचा जने ओल तुझे तेचा आपण थोडक्यात परिचय करून घेणार आहोत। साधारणतः जने ओल तुझे ते ही शरदचंद्र मुक्तिबोध यांची त्रिखंडात्मक कादंबरी जी आहे, शिप्रा, सरहद आणि जने ओल तुझे ते, त्यातली तिसरी कादंबरी म्हणजेच जने ओल तुझे ते। यामध्ये आपण पाहायचं म्हटलं तर शिप्रा, सरहद आणि जने ओल तुझे ते, शिप्रामध्ये पण विश्वास वीरकर नावाचा एक नायक आहे, सरहदमध्ये पण विश्वास आहे आणि जने ओल तुझे तेमध्ये पण विश्वास किंवा विशू या नावानं तो नायक आहे। शरदचंद्र मुक्तिबोध यांच्यावर काही पाश्चात्य लेखकांचा प्रभाव होता, लिओ टॉलस्टॉय असेल, दास्तोवस्की असेल, अना कॅरेनिना असेल, अशा विविध लेखकांचा, कवींचा त्यांच्यावर प्रभाव होता आणि काही मार्क्सवादी जाणीव त्यांच्या मनामध्ये होती, साम्यवादी जाणीव मनामध्ये होते, स्वतःच विचार जास्त करत असल्यामुळं, स्वतः समीक्षक आहेत, लेखक आहेत, कवी आहेत, त्यानिमित्तानं ह्या कादंबऱ्या इतरांपेक्षा वेगळ्या ठरल्या। त्यांनी भरपूर साहित्य वाचले आणि त्या साहित्यामध्ये त्यांनी ज्यावेळेस वॉर अँड पीस ही कादंबरी वाचली, त्या वॉर अँड पीसमध्ये व्यक्ती सामान्य असो की असामान्य, तिच्यामध्ये आपण फक्त माणूस या नात्यानं पाहिजे हे वाक्य त्यांना ते आवडलं होतं, व्यक्ती सामान्य किंवा असामान्य असू द्या, प्रथम तिला माणूस म्हणून पा, वॉर अँड पीसमधील ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली आणि अशा प्रकारे असामान्य नायक उभा करण्याची त्यांच्या मनामध्ये कल्पना जी होती ती बाजूला सार, त्यांनी एक वेगळीच अशी कादंबरी लिहिली, ती शिप्रा। आणि शिप्रा कादंबरी लिहायला घेतली आणि या शिप्रामध्ये विश्व अर्थात विश्वास वीरकर हा तिचा नायक ठरला आणि त्याच्यावर आधारित असणारी ही कादंबरी, यामध्ये विशूच्या जाणिवेंचा विकास सांगितलेला आहे। विशू म्हणजे विश्वास वीरकर हे मेन पात्र आहे, नायक आहे, त्या नायकाच्या आधारे त्या कादंबरीचा पट उघडला गेलेला आहे। यातला त्रिखंडात्मक कादंबरी आहे, पहिली शिप्रा आली, सरहद आली आणि त्यानंतर जने वळतू येते। आपल्याला फक्त अभ्यासाला जने वळतू येते। साधारणतः आपण पाहतो त्यांच्या 3 कादंबऱ्या आहेत, त्यांना त्रिखंडात्मक कादंबरी असं म्हणलं गेलेलं आहे। तिन्ही कादंबऱ्या स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण वाटत असल्या तरी एकाच प्रदीर्घ वाङ्मय कृतीचं ते अविभाज्य असं भाग आहे। म्हणजे शिप्राचाच पुढचा भाग सरहद आहे, सरहदचाच पुढचा भाग जने ओल तुझे ते। शिप्रा 1954 आली, सरहद 1962 आली आणि जने ओल तुझे ते 1969। साधारणतः जने ओल तुझे ते हे नाव रामदास स्वामींनी जे श्लोक लिहिले त्या श्लोकामधला, जने ओल तुझे ते अंतरात्माची ओळला, जने खवळ तुझे अंतरात्माची खवळला, त्यामुळं त्या आधारे ते नाव घेतलेलं आहे। लोकप्रियतेच्या दृष्टीनं शिप्रा आघाडीवर होती, त्यामुळं तिची दुसरी आवृत्ती 1962 प्रसिद्ध झाली। 19 वर्षाच्या कालखंडात 7-8 वर्षाच्या अंतरानं त्या प्रसिद्ध झालेल्या सर्व कादंबऱ्या आपल्या दिसतात, 54 नंतर 62 62 नंतर 69, म्हणजे साधारण 10-15 वर्षामध्येच या तिन्ही कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या। या कादंबरी त्रयीने मुक्तिबोधांच्या कादंबरी त्रयीचा शेवट जवळजवळ निश्चित केला असला तरी आपल्याला एक विशाल जीवनानुभव या 4 भागामधून आकार रुपायला आणायचा होता असं दिसून येतं। त्यांना एकूण 4 भाग कादंबरीचे करायचे होते, पण शिप्रा आणि सरहद पूर्ण केल्यानंतर आपल्या कादंबरी लेखनाची प्रेरणा ते सांगताना एका ठिकाणी सांगताना काय म्हणतात की त्यांची चौथीही कादंबरी लिहिण्याचा भेद होता, पण जने ओल तुझे ती तिसरी आणि अंतिम कादंबरी ठरली। ती त्रिखंडात्मक ही कादंबरी आहे,
ह्या पुस्तकाच्या पुढंच अर्पण पत्रिकेच्या पानावर थोडंफार लिहिलेलं आहे, शिप्रा सरळ आणि जेने होतू घेते होते. तर त्यामध्ये मुक्तिबोध काय सांगतात, शिप्रा आणि सरहद नंतर ही तिसरी कादंबरी. शिप्रा आणि सरहद मध्ये एका अवस्थेपुरत्या विश्वस्त जाणीवेचा विकास पूर्ण झाले आणि एका कोडीतून तो दुसऱ्या ह्याच्यामध्ये म्हणजे बाहेर पडतोय आणि परत त्या प्रश्नामध्ये अडकतोय. तेव्हा मूलभूत प्रश्नांची तो दखल घेतो, त्याच्या पुढे जे प्रश्न मांडले होते ते यापुढे त्याच्या पुढे जे प्रश्न आहे ते सुद्धा भिन्न क्षेत्रातील आणि भिन्न अवस्थेतील म्हणून भिन्न स्वरूपाचे राहतील हे उघड आहे. ते भिन्न स्वरूपाचे परंतु लेखक विश्वास सगळ्यांकडेच बघतो. जो लेखक पाहतोय तो वेगवेगळ्या पद्धतीने नाही पाहत, सगळ्यांकडेच सारासारा दृष्टीने पाहतो. ज्यामध्ये प्रत्येक पात्र असेल किंवा प्रत्येक व्यक्ती असेल त्यामध्ये आपापल्या परीने वाटचाल करते आणि त्या सर्वांच्या संवाद विसंवादातून लेखकाने एक समग्र जीवनचित्र रेखाटले, त्याद्वारे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केलाय. ती जो सांगण्याचा प्रयत्न केला ती त्रिखंडात्मक कादंबरीमध्ये येतो. ती त्रिखंडात्मक कादंबरी जने वळतू जेथे इथं तिचा प्रवास संपतो. पहिली शिप्रा, दुसरी सरह, त्यानंतर जने वळतू जेथे. यामध्ये काय सांगितले, जीवन कसं आपलं गतिशील आणि चिर भविष्य निघून, म्हणजेच काय, तुम्ही गतिशील आहे, मार्ग तुम्हाला मिळतो ना त्या मार्गामध्ये तुम्ही गतीनं जाता आणि भविष्याचा वेध घेणार आहे म्हणून चिर भविष्य निघून, तुम्हाला भविष्य नेहमी हवं असतं, भविष्यात काय बनायचे ते ठरवलेलं असतं, त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही मार्ग क्रमण करत असता. लेखकी पलीकडे जाण्याचा जो पाहण्याचा जो प्रश्न करतो त्यासाठी धडपडतो. आपण म्हणतो ना आपल्याला अधिक दिसतं पण लेखकाला अधिक अधिक दिसतं, ते अधिक अधिक दिसण्याचा अनुभव मुक्तिबोध आपल्याला इथे देतात. ते पाहण्याचं धडपड करत असल्यास नवल ते काय असं स्वतःच वाटतं, काहीतरी नवीन त्यांना या कादंबरीतून द्यायचे आणि ते पाहण्याचं इथं त्यांचं एक नवीन जीवनानुभवपट त्या बिशूच्या नायकाच्या रूपानं ते इथं सांगताय. यातली पात्र कोण कोण आहेत, विश्वास विरकर हे नायक महत्वाचं कादंबरीचं हे पात्र आहे, त्याचं बिशू किंवा विश्वास या नावाने आलेलं आहे. दुसरा मधुकर हा बिशूचा भाऊ आहे, सुमा बहीण आहे, रमाबाई आई आहे, बापू वडील आहे. बापू हे पोलीस खात्यामध्ये असतात, पैशाचा अपरातपरीचा आळ त्यांच्यावर येतो, निलंबन व्हावं लागतो, त्यांना मदत करतात ते वामनराव. भावे बिशूचा मित्र आहे, भावनात्मक असणारा तो भावे, भ्रमनिराश झालेला. सदाशिवराव हे असं पात्र आहे, सीआयडी खात्यामध्ये असणार आहे आणि त्या काळामध्ये असणार आपल्या 1942 दरम्यानमध्ये केले जाव चळवळींची आंदोलन सुरू होताना इंग्रजांना ते मदत करणार आहे. वामनराव बापूंचे मित्र आहे, पैशानं गब्बर असणार आहे, नैतिकतेनं पैसा मिळवलेला नाही, त्यानिमित्तानं बापूंना ते खटकत असतं पण शेवटी वामनरावनं पैसे दिल्यावरच बापूंच्या जो पैशाचा अपरातपरीचा आळा लावता त्यातून बापूंची सुटका झालेली आहे. विश्वरूप लेखक डॉक्टर हरदया हे साम्यवादी विचारसरणीचे विशूला भेटलेले सहकारी आहेत. जगदीश आणि मुजुमदार हे कॉम्रेड आहेत, मार्क्सवादी जाणीवेनं त्यांचा विचार झालेला आहे आणि त्यानिमित्तानं ही पात्र यामध्ये. भागवत नावच भारतीय संस्कृतीतलं आहे, भागवत धर्म आपण ज्याला म्हणतो किंवा भागवत कथा म्हणतो त्यातलं भागवत आहे. भारतीय संस्कृती किंवा भारतीय असणारी आपली संस्कृतीतली काही वेगवेगळ्या पद्धतीनं भागवत विचार ज्याला आपण म्हणतो ते सांगण्याचं काम इथं झालेलं. भागवत हा जो आहे तो भागवतात ज्या पद्धतीनं अवधूतानं 24 गुरु मानले होते आता आपण ऐकतो. पुढे अवधूत साऱ्या जगात जे गुरु मानलेले आहेत ते साऱ्या जगालाच परत तो गुरु मानतो. 24 गुरु नंतर परत म्हणतो सगळं जगच गुरु आहे. एवढंच नव्हे तर यामध्ये भिशू जो आहे, भिशूचंही असंच आहे, भिशू प्रत्येकाला पडताळत जातो आणि शेवटी भागवतात सांगितल्याप्रमाणे अवधूतासारखाच तो थोडा अंश भिशूमध्ये उतरल्याचा आपल्याला जाणवतो. त्यानंतर कमळ सरहदमध्ये आलेलं एक पात्र आहे, जिथं विश्वासचं प्रेम निर्माण होतं ती कमळ आहे. निष्कांत सरंजामे
स्वतंत्र चळवळीमध्ये उतरलेला एक कार्यकर्ता आहे, आणि त्या कार्यकर्त्यावर विश्वासची बहीण सुमा याचं प्रेम निर्माण झालं. त्यानिमित्त निशिकांत सरंजामे याबद्दलचं आपण पाहतो. त्यानंतर सुमात्महत्या करते, प्रेमभंग झाल्यामुळं, त्यामुळं ते एक पात्र यामध्ये महत्त्वाचं आहे. अशी पात्र येतात. आता हे आपल्याला पाहिजे नक्की काय, तर त्रिखंडात्मक कादंबरी आहे शिप्रा सरहद आणि जने बोल तुझे. त्यामध्ये अंतिम कथाभाग म्हणजेच जने बोल तुझे ते. जने बोल तुझे ते यामध्ये बिशूसह जीवनातील विकासशील जाणीवांचं दर्शन होतं आपल्याला. बिशू इंदूरसारखे मोठे शहर सोडून आपल्या खेडेगावातील पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे. इंदूरला तो मावशीकडे शिक्षणासाठी गेला, तिथं शिकवणी घेऊन तो स्वतःचा उदरनिर्वाही करायचा. पण आता आईनं पत्र पाठवलं होतं, त्यामुळे बिशू माघारी खेडेगावामध्ये आले. ते घर पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे. हे उद्ध्वस्त कोणामुळे होतं, तर त्याचा भाऊ आई मधुकर हा सैन्यामध्ये भरती झालेला असतो आणि आईला पैसे पाठवत असतो, पण काही काळानं तो पैसे पाठवणे बंद करतो. त्यामुळे इकडे आईची आणि सुमाची पूर्णपणे गरिबीच्या खाईमध्ये ते लोटले गेले. या उद्ध्वस्त झालेल्या घराचं दर्शन भिशून पाहिल्या पाहिल्या त्याला अधिक व्याकुळ बनवतं. आई रमाबाई आणि बहीण सुमा यांच्या अक्षरशः अन्नान्न दशा पाहून भिशूचं मन तुटून निघते. घरी खायला अन्नही नव्हतं, तो आल्यावर कादंबरी वाचताना तुमच्या लक्षात येईल. याचं कारण मधून पैसे पाठवण्याचं बंद केलेलं असतं आणि साहजिकच घर चालवण्याची जबाबदारी मग भिशूवर येऊन पडते. मग इथं मधुकरचं आपल्याला नेचर पाहावं लागतं. मधुकर कसा आहे, स्वप्नावर जीवन जगणार आहे, त्यामुळं मधुकर स्वतःच्याच स्वप्नामध्ये रमणार आहे आणि असं स्वप्नवत आभासी दुनियेमध्ये वावरणार आहे. रोमॅन्टिक आहे, देखणार आहे, त्यामुळे त्याला रोमॅन्टिक वळणाच्या कविता आवडतात. त्याला भोवताच्या जगाचं काहीच पडलेलं नाही आणि जगामध्ये प्रत्यक्षात तोंड देताना तो पराभूत झालेला बापूंसारखंच आहे. जे वडील आहेत त्याचे बापू, बापूसुद्धा प्रत्यक्षात तोंड देताना पराभूत झालेला आहे. कुटुंबाविषयी त्याला आस्था आहे, प्रेम आहे, पण आई वडिलांना असतात किंवा आई आणि बहीण आता आपण पाहिजे त्यांना तो दुःखात लोटतो, त्यामुळे भिशूला तो मतलबी वाटतो. स्वतःवर फक्त स्वतःवरच प्रेम करणारा, स्वसुखाला बेट बांधणारा हा मधुकर आहे. व्यापक समाज जीवनाशी एकरूप पाहणं ही त्याची वृत्ती नाही आणि वास्तवाच्या विस्तवाची धग सहन न करणारा असा हा मधुकर आहे. वृत्ती आणि प्रवृत्ती समाजशील जरी त्याची असली तरी स्वतःचं केंद्र तो विस्तारात असतो आणि त्यामध्ये समाजाला कधी कधी मदत करतानाही आपल्याला पाहता येतो. तसंच बिशू एक व्यक्तिमत्व आहे आणि बिशूच्या बद्दल सुद्धा मग आपल्याला बोलावं लागतं, कारण बिशूवर परत संपूर्णतः नोकरी तो शोधून परत घरी प्रयत्न करण्यासाठी तो म्हणजे घराची जबाबदारी त्याच्यावर पडल्यामुळं पैसे लागतात, पैशासाठी मग तो नोकरीच्या शोधात धडपड सुरू होते आणि भावी त्याला मदत करतो. मग त्यामध्ये बिशू त्याच्या विरोधात व्यक्तिमत्व आहे, म्हणजे विरोधार्थी व्यक्तिमत्व. जसं बिशू भाऊ आहे, वास्तवाचं त्याला प्रखर ज्ञान झालेलं आहे. राजकारणाच्या वळणावर सुद्धा बिशू ज्यावेळी जातो त्यावेळेस 1942 आंदोलनातील धगधगच्या काळातील बदलतं वाळवट त्याला आपण म्हणतो वावटळीत, त्या वावटळीच्या भोवऱ्यासारखं स्वतःभोवती गरगडणारं प्रखर वास्तव त्यानं भोगलेलं आहे. आणि ह्या वास्तवाचं भान त्याला कुणाकडनं येतं, आई रमाबाई व स्वअनुभवातून आलेलं आहे आणि व्यापक भान आहे ज्यामध्ये तो सांगतो की समूह शक्तीमध्ये स्वसामर्थ्य वाढवलं पाहिजे. मार्क्सवाद त्यामध्ये थोडाफार दिसून येतो. देववृत्तीला सोडचिठ्ठी देऊन तो प्रयत्नवादाचा मार्ग अनुसरतो. प्रयत्न महत्वाचा आहे देववृत्तीवर, त्याचा देवावर परत विश्वासच राहत नाही. भावीचा भ्रमनिराश तो पाहतो, भावी शेवटी मूर्ती चांगल्या घडवतो, चित्रकार असतो, आणि मूर्तीचं भ्रमनिराश झाल्यामुळे शिक्षकाची नोकरी गेल्यामुळे तो पाण्यामध्ये विसर्जित करतो. त्यामुळं तो भावेचं भ्रमनिराशाचं विसर्जन म्हणलं. मग कादंबरी वाचताना जर आपण डिटेलिंग चांगलं केलं तर कादंबरीमध्ये आपल्याला वेगवेगळे अनुभव येतात. ते अनुभव नेहमीच समष्टी म्हणजे समाज, व्यष्टी म्हणजे व्यक्ती यांना जोडणारे दिसतात. यामध्ये मार्क्सवाद आहे, साम्यवाद आहे, भारतीय तत्वज्ञान आहे. याच्या अनुषंगानं संपूर्ण समाजाचं दुःख, दैन्य, दारिद्र्य आणि वास्तवाचं प्रखर भाव आपल्याला दिसून येतं. यामध्ये सदाशिव आहे, भावे आहे, यांच्या संपर्कामध्ये तो येतो आणि त्याचं विचार मंथन करून घेतो. क्रियाशील राजकारणातील सक्रियतेमध्ये त्याला समाजाचे विविध प्रश्न कळतात आणि माणसानं स्वतःच ते प्रश्न सोडवले पाहिजेत इथपर्यंत येऊन पोचतो.
विशाल समाजसागरात विलीन होणं हे भिशूला जाणवताना ही त्याची वृत्ती आहे. यानंतर अगोदरची जी मावशी असेल, राजा असेल, नाना असेल, ही सगळ्यांमधली पात्र त्याला या ह्याच्यामध्ये फक्त आपल्या तोंड ओळख म्हणून येतात. जास्त काही यामध्ये लिहिलेलं नाही. कमळ थोडीफार येतेच, कमळवर तिथं असणारं प्रेम आहे जी मावशीची तिथं असते. नोकरीच्या शोधात जेव्हा त्याची झटपट सुरू होती त्यावेळेस भावे त्याला मदत करतात. डॉक्टर हरदया त्याला भेटतात, विश्वरूप भेटतात आणि यांनी त्यांना मग तेजपूरच्या हायस्कूलमध्ये नोकरी दिलेली. त्याच काळामध्ये मधू सैन्यामधून सुट्टीवर घरी आलेला असतो. तो अधिकच भावविवश व असह्य सुद्धा झालेला असतो. सुमा आपल्या इथं आश्रयाला जे आलेला राष्ट्रीय आंदोलनातील कार्यकर्ता आहे निशिकांत सरंजन याच्या प्रेमात पडते. परंतु हे प्रेम काय होतं, उद्ध्वस्त होतं आणि आत्महत्येच्या प्रयत्नातून ती वाचते. शेवटी वामनरावांच्या मध्यस्थीने भिशू व रमाबाईंची अजिबात इच्छा नसतानाही त्यांच्यावरील भार कमी करण्याच्या दृष्टीनं एका श्रीमंत बिजीवराशी तिचं लग्न लावून दिलं. कादंबरी पुढे सुरू आहे. त्याच वेळी एकाच वेळी तो कुटुंबात आणि सामाजिक जाणीवांशी समरस होण्याचा भिशू प्रयत्न करत राहतो. जगदीश मुजुमदार या साम्यवादी तरुण कार्यकर्त्याशी त्याचा परिचय वाढतो. राष्ट्रीय स्वातंत्र्य आंदोलनातील कार्यकर्त्यांची ज्यावेळेस धरपकड सुरू होते, 1942 कालखंड भारत स्वातंत्र्यासाठी जगलत असतात त्यामुळे यांची धरपकड सुरू होते. त्यांची माहिती पुरवणाऱ्या सीआयडी खात्यातील सदाशिवरावांवर भिशू प्राणांतिक हल्ला करतो. सदाशिवराव एक पात्र येते यामध्ये जो सीआयडी खात्यात असतो आणि यांची ती माहिती देत असतो. मग हल्ला ते केल्यानंतर या आरोपातून त्याला शिक्षा होत असते. तो तुरुंगात जातो. शिक्षा भोगत असताना अल्पशा काळात विश्वासचा भागवताशी परिचय होतो. भागवत एक यामध्ये पात्र येत. त्यांनी सांगितलेल्या जीवनाच्या एका वेगळ्याच आकलनाने भिशू भारावून जातो. ते अध्यात्मही सांगतात आणि महर्षी मार्क्स याबद्दल सुद्धा बोलतात. त्यांनी काल मार्क्सला महर्षी म्हणले. त्यामुळं भागवत हे वेगळंच एक पात्र आहे. त्या पात्राच्या सान्निध्यातून संपर्कातून विचारमंथन भिशू झाले. सामाजिक जीवनाशी एकरूप होण्याची त्याची आध्यात्मिक ओढ यामध्ये दिसून येते. मग त्या भागवतानं मार्क्सचा विचार सांगितला आणि भारतीय तत्वज्ञान याची चर्चा केली. साम्यवादी समाजरचना यामध्ये असणारे कामगार लढा, तो गरिबीशी लढा आहे. त्यामुळे भागवताने अंतिम ध्येय जे मांडलेलं आहे ते मानवतेचं मांडलं. त्याच्यामध्ये आर्थिक स्वातंत्र्य हे महत्त्वाचं आहे आणि आर्थिक स्वातंत्र्य असल्याशिवाय तुम्हाला कोणती गोष्ट करता येईल. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत वर्तमानाचा ताजा संदर्भ भागवत त्यांना सांगतात. सर्वात महत्त्वाचं वाक्य आहे की ते काय सांगतात, स्वातंत्र्याची लढाई स्वातंत्र्य मिळाल्यावरही सुरू आहे. मग असं स्वातंत्र्य कोणतं आहे, तर ते राजकीय स्वातंत्र्य मिळाले असलं तरी वर्गभेद आणि गरिबी नष्ट करणं याची लढाई सुरूच राहील असं भागवत सुद्धा त्यांना सांगतो. भागवत यामध्ये आपण पाहतो की भागवत जसं कथानक आपल्याकडे येतं आध्यात्मिकमध्ये त्याच पद्धतीने ते सांगणार. व्यावहारिक जग, आत्मउन्नती हे आदर्श नैतिक माणसाचं ध्येय आहे हे त्यामध्ये स्वशोध, जीवनशोध, प्रबोधन याबद्दल सुद्धा भागवताच्या अनुषंगानं मुक्तिबोध आपल्याला नवीन काळाची सुद्धा ओळख करून देतात. त्याच पद्धतीनं भिशूला भागवत, मुजुमदार, जगदीश हे सुद्धा भेटतात आणि त्यामध्ये त्यांनी भिशूच्या जाणीवामध्ये साम्यवाद एक नवीन विचार देण्याचा प्रयत्न केला. तुरुंगातून सुटल्यावर डॉक्टर हरदया यांनी काढलेल्या तेजपूर येथील शाळेत विश्वासला शिक्षकाची नोकरी मिळते व जीवनाच्या प्रवासाला सुरुवात होते आणि इथेही कथा संपते. अशा पद्धतीनं आपल्याला जन एव टू जेतीमध्ये पाहता येते की नवीन काय. मग शेवटी सुरुवात तर आहे आगगाडीच्या प्रवासाला सुरुवात होताना. जशी आगगाडी येते तशी सुरुवात आहे आणि शेवटी त्याच आगगाडीच्या वेगानं ही कादंबरी पूर्ण होतात. तुम्ही सुरुवातीला पाहिलं तर आगगाडीच्या वेगाने ही कादंबरी सुरू झालेली. सुरुवात आगगाडी जशी जाते त्या पद्धतीने आहे, त्याच्यातून तसं ते बोललं गेलेलं आहे. त्यामुळं गाडीने वेग धरला, शेतनी झाडं भराभरा मागं पडू लागली, सारं काही मागं राहील. म्हणजे गाडीनं म्हणजेच आगगाडीमध्ये किंवा रेल्वेनं भिशूचा प्रवास सुरू होतो आणि शेवटी पण बघा कसं आहे. अकल्पित तुफानातून तो सुटला होता, अतिशय थकला होता, खिडकीशी रेलून तो बाहेरची धावती दृश्य बघू लागला. म्हणजे आगगाडीच्या वेगानं सुरू झालेली कादंबरी आगगाडीच्या वेगानंच संपत आहे.
शेवटी काय म्हणलेलं आहे, अरे आपण खरोखर नाही का स्वातंत्र्य अखेर कायम राखले, या क्षणाची निवड केली, एक एक अनुभव मोलाचा आहे, कापिल गिरी अजिबात नको, तिकडे दुर्लक्ष करायला आपण काही श्रीमंत लागून गेले म्हणून. मग ते रामदास स्वामींचं ते श्लोक म्हणतात, जने वल तू जेते अंतरात्माची ओळला, जने खुळले जेते अंतरात्माची. तो मनाला धक्के देऊ लागला, त्याला जाग करू लागला, भागवताचा तो मंत्र मनात बोलू लागला. जे भागवत त्याला भेटला होता ना, त्याने ते सांगितलं होतं विचार, ते त्याच्या डोक्यामध्ये बोलत होते. अकल्पित तुपाणातून तो सुटला होता, अतिशय थकला होता, खिडकीशी रेलून तो बाहेरची गावती दृश्य सुद्धा त्या निमित्तानं त्याचं ते आपल्याला बघता येतं. ही कादंबरी कशा पद्धतीनं मग आपल्याला नवीन विचार देणार आहे, यामध्ये मार्क्सवाद आहे, व्यष्टी आणि समष्टीचा म्हणजे व्यक्ती आणि समाजाचा वेगळ्या दृष्टीने केलेला विचार यामध्ये दिसून येतो. मग ही कादंबरी संपल्यानंतर कवर पेजवर सुद्धा काहीतरी लिहिलेलं आहे जे जीवन मार्गाबद्दल बोललेलं आहे, ते आता आपल्याला पाहू. शेवटी काय म्हणले, चल चल आता इथून जे जे पाहिलं जाणवलं ते ठेव आता पडशील, हे जिने या अंधार खोल्या या चावली खिडकीतल्या आकाशाचे निळे तुकडे या गल्ल्या सदोषित सदोदित पायाखालचे स्नेही रस्ते वळण नदीकाठ वाटेवरचे असंख्य अनोळखी चेहरे हे सारं काही ओळखीचं आहे, माझ्यात आहे सोडत नाही, ठीक ठीक पण आता गुंतवणूक नकोस. तुम्ही कुठंतरी अडकलं नाही पाहिजे, समोर गेलं पाहिजे, नाहीतर अडकल्याची अवस्था झाली ना माणूस गुरपटून पडतो. ते सांगायचे दुःखाचा लढा दुःख भोगलं त्या स्थळांचा लढा, भावबंध फार कठीण असतात ते तुटत नाहीत, ओळखीच्या दुःखाचा सुरक्षितपणा, हजारो अंगरांनी भुईत मिसळलेल्या रोपांना तंतुतंतू तुटताना होणाऱ्या वेदना कशा असतील, प्रश्न विचारत ते प्राणभय पुढे जाणं म्हणजे प्राणभयातून जाणं, प्रत्येक गोष्टीचा सरासर विचार ते इथे सांगतात आणि ते चिंतनात्मक सांगतात, कारण भिशूच्या जाणीवेचा विकास एकदम पुरत्वाला जातो. शिप्रा सरहदमध्ये भिशू शोधत शोधत येतो आणि त्याचा शोध इथे संपलेला, अगोदर या कादंबरीचं नाव शोध ठेवायचं ठरलं होतं, तर त्यानंतर त्यांनी काय ठेवलेलं आहे जने ओळखी देते. ते काय म्हणतात, पण मी तर सामान्य नाही, माझी खात्री नाही, मगदूर नाही, मासी सारखा तळमळतो, शिमलो आहे वाट स्पष्ट दिसत नाही अगदी येतात. तुकाराम महाराज जसं म्हणतात जीवना वेगळी मासू त्याचा तुका तळ, तसा मासळी सारखा तळ म्हणतो, पाण्याविना मासळी जळाविना मासू त्याचा तुका तळ, म्हणजे पाण्याविना मासळी कशी तळमळते तसा इथं विशेषला तळमळतो, कारण त्याला नवीन काहीतरी शोधतोय तो सतत. त्यामुळे कादंबरीचं नाव अगोदर शोध होणार होतं पण नंतर जनय ओळखू जेते हे रामदास स्वामींच्या श्लोकावरून घेतलं. शेवटी सर्वात महत्वाचं वाक्य काय सांगतात ते, प्रत्येक क्षण एकाकी असतो, प्रत्येक मार्ग एकाकी असतो, सापडे पर्यंत शोधावा लागतो तोच खरा. पण मार्गाची व्याख्या जी म्हणतो ना ती इथे बघा, प्रत्येक क्षण एकाकी असतो, प्रत्येक मार्ग एकाकी असतो, सापडे पर्यंत शोधावा लागतो तोच खरा. त्या निमित्ताने ही कादंबरी आपल्याला पाहतो, समाजाबद्दल व्यक्तीबद्दल याचा सांधा जोडणारी ही कादंबरी, काळानुरूप प्रत्येकाच्या मनामध्ये होत जाणारे बदल जीवनाच्या वाटेवर आपल्याला कित्येक गोष्टी भेटतात, लोक भेटतात, त्यातून आपल्या मनामध्ये होणारे विचार म्हणतात. या आधारे शिप्रा सरहद म्हणजे ओळखू जेते या कादंबरीचा नायक विश्वास विरकर म्हणजे विशू याचा जाणीवांचा झालेला विकास यामध्ये आपल्याला दिसून येतो. साधारणतः असे आपल्याला 19 पुस्तकं आहेत, दररोज आपण एका पुस्तकाचा परिचय करून घेणार आहे. यामध्ये आपली आता बॅच सुरू झालेली आहे, तुम्हाला त्या ॲपवर सुद्धा आपण बॅच लॉन्च करणार आहोत, तसेच ऑनलाईनही सुरू होणार आहे. तुम्ही खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून मराठी ऑप्शनलची तयारी सुरू करू शकता, कारण आता MPSC UPSC दोन्हीलाही आता मराठी ऑप्शनल झालेले आहेत, त्यामुळं स्टॅटिक म्हणजे न बदलणारा विषय आणि एकदम सहज समजणारा आणि जर तुम्हाला आवड असेल तर चांगली मार्क मिळवून देणारा, त्याला आपण 300+ 60% 60%-च्या जास्त मार्क मिळवून देणारा हा विषय जो तुम्हाला MPSC UPSC मध्ये रँक मिळवण्यासाठी महत्वाचा असतो. तेवढी मार्क जर भेटली 300+ तर तुम्हाला रँक येऊ शकते, तेवढी मार्क इथे भेटू शकतात, त्यामुळं तुम्ही बॅच जॉईन करू शकता. आणि असं आपण दररोज एक पुस्तक पाहत राहू ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या अनुषंगाला पुस्तक वाचायचं कसं, पुस्तकामध्ये काय दिले, पात्र कोणकोणते, पुस्तकाला म्हणायचं काय, पुस्तक काय विचार आपल्याला देणार आहे, अभ्यासक्रमात काय, सर्व गोष्टींचा आपण आढावा घ्यायचा. थँक्यू. तसंच आपल्याकडं यूट्यूब चॅनल आहे लोकमान्य, याला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, नवीन व्हिडिओ येतील तेही पाहत राहा.
आणि आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे लोकमान्य मराठी UPSC MPSC, त्यालाही जॉईन करा, तिथे तुम्हाला वेळोवेळी नवीन लेक्चर्स नोट्स अपडेट भेटत राहतील. थँक्यू.